नीलिमाला मूल होत नाहीये. म्हणून मी अविनाशला असं सांगितलं नाही की बाबा रे हिला सोड, दुसरं लग्न कर असं सांगितलं का? नाही ना सांगितलं. म्हणजे आई, नाईलाज म्हणून इतकी वर्ष चांगल्या वागताय तुम्ही माझ्याशी? फक्त दया म्हणून. तुमचं बरोबर आहे, अजूनही 2021 साली सुद्धा मला मूल नाहीये. का नाहीये, काय प्रॉब्लेम असेल असं आडून आडून बोलणारी असंख्य माणसं आहेत माझ्या आजूबाजूला. पण मला वाटायचं मी किती नशीबवान आहे, माझे सासू सासरे माझ्या बरोबर आहे, निदान ते तरी असा विचार करत नाही. पण आज कळत तुम्हालाही मनातून माझी लाज वाटते. असं अजिबात नाहीये नीलिमा बाळा, कांचन बोलता बोलता बोलून गेली. नाही ठीक आहे अप्पा, मी नाही मनाला लावून घेते. आईंनी ना खूप प्रेम दिलंय मला, एखाद्या वेळी असं बोलले तर ठीक आहे. खरंच सांगते आई, मला मूल हवं होतं. आम्हाला हवं होतं मूल, पण नाही झालं. मूल होतच नाही हे दुःख मी अनुभवलंय. वर्षानुवर्ष दर महिन्याला ठराविक तारखेला ओक्साबोक्षी रडले मी. सगळ्यांना मुलं होतात, नको असतानाही त्यांना मुलं होतात, मग मलाच का नाही? मलाच का नाही याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाहीये मला. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मला असं वाटतं की आज काय करू दिवसभर, करायला काहीच नाही. तुम्हीच सांगाय, नाही तुम्हीच सांगा यावर उपाय काय. सगळ्या टेस्ट झाल्या, सगळं सगळं झालं, पण तरी नाही आलं पदरात माझ्या मुली, काय करू? हे दुःख नाही जिचं तिला खूप असत. इतरांनी बोलून ते वाढवू नये असं वाटतं अशा वेळी. अगं निलिमा, हेच सांगते मी, मूल नसलं की बाईला किती रिकामपणा येतो, भकासपणा येतो, हे आज या मुलांना कळत नाहीये. अगं आजी, पण गौरीला काय येईल रिकामपण, तिचं करिअर आहे ना. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करिअरिस्टिक मुलगी स्वीकारणार? मग अंकिता होती करिअर करणारी, संजना आहे करिअर करणारी, मग त्या घरात काही करत नाही म्हणून का बोंबा मारत असता? आम्ही असं काही करत नव्हतो. मला तरी असंच वाटतं, पुरुषाने नोकरी करावी, पैसा कमवावा, आणि बाईने घर सांभाळावं, मुलांना वाढवावं, साध सोप सुटसुटीत. करेक्ट. गौरी त्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तर आईचा तिला असलेला विरोध मला मान्य आहे, मलाही हे लग्न मान्य नाही. मग आम्ही जातो, जातो मी. तुम्हाला नाही ना माझं हिच्याशी लग्न लावून द्यायचं, मग मी हिच्या बरोबर बिन लग्नाचा राहील. यश, तू असं काहीही करणार नाहीयेस. तुम्ही ते करू शकता, मग मी का नाही? तुम्ही तरी याला हरकत घेऊ नका, नाही तुम्हाला तो अधिकारच नाही. आजी मी काय किंवा आम्ही काय, आम्हाला आई म्हणत होती म्हणून हे सगळं आम्ही तुमच्याशी डिस्कस केलंय, नाहीतर आम्ही आमचा निर्णय फक्त तुम्हाला सांगितला असता, विचारलं नसतं. आणि अगं मूल काय, लग्न सुद्धा गरजेचं वाटत नाही आमच्या पिढीतल्या अनेकांना. झालेल्या लग्नांचं काय मातेरे होतं,
हे आपल्याच घरात बघतोय ना, त्यापेक्षा जिच्यावर प्रेम करतो तिच्या बरोबर राहू आणि विषय संपवू. अरे यश, तू हे काय बोलतोयस? नाही यश, असं नको. आजी, तुमची परवानगी नसेल तर मी नाही करणार हा साखरपुडा. मला माझं लग्न सगळ्यांच्या संमतीने व्हायला हवं. नाही गौरी, नाही. अभिनयही हेच केलं आणि त्याच्या साखरपुड्याला उगाच उशीर झाला. हे बघ, बरोबर आहे, मोठ्यांचा आशीर्वाद हा हवाच, पण मोठे उगाच जुनाट विचार करून जर विरोध करत असतील ना, तर मी नाही ऐकणार त्यांचा. आजी, तुझा जर आमच्या लग्नाला विरोध असेल तर ठीक आहे, मी नाही करणार गौरीशी लग्न, पण मग मी आज आत्ता या क्षणी हे घर सोडून जातो. मी तिच्याच बरोबर राहणार आहे. म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार? हो, कारण ती मला नाही सांगत आहे तुला सोडायला, तू मला सांगतेस तिला सोडायला. ती जास्त समजूतदार आहे, ती जास्त ब्रॉड माइंडेड आहे. तिच्या बरोबर राहताना मला असले आर्टिफिशियल प्रेशर्स नसतील. मग जे घर एकत्र राहावं वगैरे तुला वाटतंय ना, ते तसंही मोडेल. त्यापेक्षा मला सांग मी काय करू. तू मला आत्ता सांग, मी आत्ता हे सगळं थांबवतो आणि इथून निघून जातो. तुम्ही सगळे आईला फोर्स करू नका. आम्ही अजिबात असं काही करत नाही आहोत, आम्ही समजावतोय त्यांना. पण आम्हाला त्यांनी नाराज व्हायला नकोय, आनंदाने हे सगळं स्वीकारायला हवं. आणि अनिरुद्ध, तुम्ही तर हे खरं सहज स्वीकारायला हवं, एवढे पुढारलेल्या विचारांचे आहात ना तुम्ही. मग आता काय फक्त विरोधासाठी म्हणून विरोध करताय का? म्हणजे आता दुसऱ्या कोणी विरोधही करायचं नाही, पटत नसेल तर सांगायचंही नाही. ही मनमानी झाली अरुंधती. आईचं म्हणणं बरोबर आहे, शी हॅज अ राईट टू से नो. आणि इनडायरेक्टली तुम्ही त्यांना फसवूनच साखरपुडा करताय ना. हे तू बोलतेस संजना, आईंनी तुलाही स्वीकारलेलं नाहीये, लक्षात आहे ना तुझ्या? आणि मुळात माझ्या घरात तोंड उघडण्याची काही गरजच नाही. अजून तरी मी इथे आहे आणि तू इथली कुणीही नाहीयेस. माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ केलीस तर मी काय करते आठवत आहे ना तुला? गप्प बस. मी पण गौरीची मावशी आहे, मी बोलू शकते. गौरी, तू या आधीच आईनं सगळं सांगायला हवं होतंस. संजना, तुला आईंच्या गुड बुक्स मध्ये यायचंय म्हणून त्यांची साईड घेतेस. ताई, काय संजना, स्वतःच्या भाचीचा साखरपुडा मोडायचा? शेखर, मला कोणाचाही साखरपुडा वगैरे मोडायचा नाहीये. मी फसवलं, मी लपवलं, हे मी इतकं ऐकलंय ना. स्वतः मला प्रश्न पण, अरुंधतीने आणि यशने एवढी मोठी गोष्ट लपवलीये, ती आता सगळे कसे एक्सेप्ट करताय? दॅट इज नन ऑफ युअर कन्सर्न संजना, तू तुझं बघ. आई कांचन, मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगतो. गौरीचे वडील इथे नाही आहेत म्हणून त्यांच्या जागी मी इथे आहे असं मानतो आणि बोलतो. बाकी सगळं सोडा, पण गौरी खूप गुणाची, ती यशला खूप सुखात ठेवे. आणि शेवटी काय, आपली मुलं आनंदात राहणं एवढंच अपेक्षित आहे ना आपल्याला. म्हणून सांगतो, त्यांच्या लग्नाला विरोध करू नका. आई, आपला यश केवढा मोठा झालाय बघा, आपल्याला अभिमान वाटायला हवा त्याच. अभि अनघाच्या पाठीशी उभा राहिला, यश गौरीच्या पाठीशी उभा राहतोय. आई, तुम्ही नेहमी म्हणता ना, आप्पा कायम तुमच्या बरोबर होते म्हणून तुमचं आयुष्य सुखाचं गेलं. मग ही मुलं सुद्धा एकमेकांच्या बरोबर असणार आहेत, एकमेकांसाठी भक्कमपणे उभी असणार आहेत. त्यांचं असं एक समविचारी मुलांचं जग असणार आहे.
आई ही मुलं भरकटली नाहीये, वाया गेली नाहीये, व्यसन करत नाहीत, पैसे उधळत नाही, उलट जबाबदारी स्वीकारतात, प्रेमाने एकमेकांना आधार देतात, एकमेकांमधल्या उणीवा भरून काढतात. आई अजून काय हवंय आपल्याला? कशाला विरोध करायचा यांना? आई आपण मुलांना वाढवलं का? आपल्या अपेक्षा इच्छांखाली दाबून टाकलं? उलट मला तर खूप कौतुक वाटतं ह्या मुलाचं. किती वेगळा विचार करतात ही मुलं, किती चौकटी बाहेरचा विचार करतात. आई आपण आपल्याला योग्य वाटेल असं आयुष्य जगलो, आता त्यांना जगू दे ना. आई प्लीज. आई आम्ही आहोत ना एकमेकांबरोबर आणि आनंदात आहोत. कसे हे दोघेही राहतील? आई मला यशचं म्हणणं 100% पटतंय. जग खूप बदललंय आई. आजकाल अशी अनेक जोडपी आहेत जी अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे मुलं होऊ देत नाहीत, काही बिघडत नाही. पण अशा गोष्टीसाठी मुलगी नाकारणं हे मात्र चूक आहे. आई आई आपण आपली मुलं वाढवली ना, हाऊस भागवली ना आपण आपली, आता मुलांची मुलं वाढवायला पाहिजे हा हट्ट कशासाठी? एक्झॅक्टली. आओ आई, मीनू आहे, ईशा आहे, अभी आहे, त्यांना पाहिजे तर मुलं होतील. पण त्यासाठी या दोघांचं लग्न मोडणं अतिशय चुकीचं आहे. आजी मला तुम्ही सगळे हवे आहात, पण मला गौरीही हवी आहे ग माझ्या आयुष्यात. ज्या मुलांचा काही संबंध नाही, विषय नाही, अस्तित्वही नाही, त्यांच्यासाठी हा इतका छान बॉन्ड आपण का ना करायचा? कांचन, अगं शेवटी आपण एक दिवस अंधारल्यालाच जाणार आहे ना, मग मुलांच्या डोक्यावर एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकून आपल्याला काय फरक पडणार आहे? मुलं झाली की आयुष्य मार्गी लागतं हा केवढा मोठा गैरसमज आहे. आणि हे आपल्याला आपल्याच मुलांना नाही का दाखवून दिलेलं? आजी माझ्या बाबतीत जे झालं त्यावरून एक सांगू का? मी लग्न करेन का नाही हेही आता मला माहित नाही. पण यशला त्याच्या मनासारखे पार्टनर मिळते, नको ना तिला नाकारूस प्लीज. पुढचं पुढे आजी, कोणी बघितलंय काय होणार आहे ते? आई चुकलं माझं, मला माफ कर, पण माझ्या मुलीला नाकारू नका. मी तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्या मुलीचं लग्न होईल. सोन्यासारखी हो माझी गौरी, पण हे असं काहीतरी आलं नशिबात, म्हणून पुढची सगळी सुख नाकारली जातील ना या काळजीने मला रात्र झोप नाही लागत. तुमच्या नातवाने माझ्या मुलीला सपोर्ट केला, तुमच्या सुनेने माझ्या मुलीला आधार दिला, अहो तुमच्या घराने माझ्या मुलीला नाही तर मला नवीन आयुष्य दिलंय. प्लीज हे लग्न नका मोडू. गौरी आणि यशचं नातं खूप घट्ट आहे, तिचं तोडू नका प्लीज. मी हात सोडते तुमच्या पुढे. आम्ही सगळेजण हात सोडतो. Thank you.
यश आणि गौरीचा साखरपुडा आणि नंतर लग्न होऊ द्या प्लीज. नाही म्हणू नका आई, प्लीज आई. ठीक आहे, होऊ दे. पण एका अटीवर. आज ज्या एकजुटीने मला बोलताय ना, ज्या एकमताने मला विरोध करताय, त्याच एकजुटीनं घरातला प्रत्येक सण, प्रत्येक चांगली आणि वाईट गोष्ट निभवा. त्यावेळी जर 10 दिशांना 10 तोंड केली तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. गौरी, माझ्या यशला सांभाळ, कळलं का? आई वेड पोर आहे, त्याला प्रेम दे, माया दे, दोघांना आनंदात एकत्र राहा बाबांनो. Aru, I'm so proud of you. So proud of you. And Yash? Zala na patska vada. Hey, Tamita. Abhishek cha sakhar poda modu shaklis. Yacha nahi modta ala. शी गई. मला आधी वाटायचं ना अन्या तुझ्यासाठी करेक्ट नाहीये, पण आता कळून चुकलंय अन्याच तुझ्यासाठी करेक्ट आहे. नाका तोंडात पाणी जायला लागलं तर स्वतःच्या पिल्लांच्या डोक्यावर पाय देऊन तुम्ही वर याल, इतकी तर स्वार्थी. शी, बरं झालं निखिलची जबाबदारी मला दिलीस, नाही तर तुझ्या संस्कारात राहून तुझ्या अर्कात झाला असता तो. शी विचार बदलण्याच्या अगोदर तयारी करा, चला 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 लवकर.
प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.